प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवीर तालुक्यातील नंदवाळ इथं आषाढी एकादशी यात्रेसाठी सुमारे चार ते पाच लाख भाविक दाखल होतात या वर्षीच्या यात्रेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासन आणि देवस्थान समितीकडून देण्यात आली आहे करवीर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ इथं विठ्ठलाची आषाढी यात्रा बारा जुलै रोजी होती यात्रेच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा ग्रामपंचायत प्रशासन आणि देवस्थान कमिटीकडून बैठका घेण्यात आल्या यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना विठ्ठलाचं सुलभ दर्शन व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत कोल्हापूर राधानगरी मार्गावरून येणाऱ्या भाविकांसाठी भोगावती खत कारखाना आणि हजारे पेट्रोल पंप या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे तर जैताळ आणि गिरगावकडून येणाऱ्या भाविकांच्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था गिरगाव फाट्यावर केली आहे मंदिर परिसरात दर्शन रांगा करण्यात आल्या असून मंदिराच्या रंगरंगवटीचं काम पूर्ण झालंय यात्रा काळात करवीर आणि इस्पुर्ली पोलीस स्टेशनकडून बंदोबस्त ठेवण्यात थे येणार आहे महावितरण आणि आरोग्य विभागाकडून यात्रा काळात मोफत सुविधा पुरवल्या जाणार आहेत अशी माहिती देवस्थान कमिटी आणि ग्रामपंचायत प्रशासनानं दिली या आषाढी एकादशीला सुमारे लाख भाविक नंदवाळाला उपस्थित राहतील असा अंदाज असून भाविकांच्या सोयीसाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी दिली आहे